सन्माननीय माननीय श्री हसन्स मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये गेली कितीतरी वर्ष विकासाची कामं झालेली आहेत. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय असो, रस्ते असो, गटर असो किंवा गावची मंदिरं असो, अशी खूप सारी त्यांनी मदत केलेली आहे. आणि येणाऱ्या इलेक्शनला गावातील 100% लोकांचा साहेबांना पाठिंबा असणार आहे. जादेवडीतील रस्ते म्हणा, पिऊन ब्लॉक, हनुमान मंदिर व मरगुबाई मंदिर या दोन्ही मंदिरासाठी 5-5 लाख रुपयाचा निधी हे मुश्रीफ साहेबांच्याकडून मिळालेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुश्रीफ फाउंडेशनमध्ये सर्व महिलांचे फॉर्म भरले. त्या महिलांनी 3000 रुपये म्हणजे 2 महिन्याचे जमा झाले. मुश्रीफ साहेबांच्यामुळे प्रत्येक महिलेला आता 1500 रुपये भेटणार. हसन मुश्रीफ साहेबांच्या फाउंडेशनमधून आमच्या गावातील लाडकी बहीण योजनेचे फॉर्म संपूर्ण फॉर्म भरले आणि त्या फॉर्मच्या ह्याच्यामुळे दर महिना आम्हाला 1500 रुपये भेटले. या योजनेचा आम्हाला खरोखरच सर्व महिलांना भरपूर लाभ झाला. आमच्या गावातल्या काही महिलांच्याकडे रेशन आणण्यासाठीही पैसे नसतात, तरी ह्यातून त्यांना ते पैसे भेटल्यामुळं भरपूर मदत झालेली आहे. इथून पुढे त्यांना हक्काचे 1500 रुपये मिळणार. बांधकाम कामगारची जी योजना आहे ती पूर्णपणे 110 महिलांना व पुरुषांना योजनेचा लाभ मिळालेला आहे व अपंगसाठी पण मिळालेला आहे. बाळू तुकाराम भुजंग यांना पायाचं ऑपरेशनसाठी 3 लाख रुपयाचा निधी हे मुश्रीफ साहेबांच्या फंडातून दिलेला आहे. आणि आमची नात ह्या नातीला 2 ऑपरेशनसाठी 25 लाख रुपयाचा निधी हे साहेबांच्या फंडातून मिळालेला आहे. लोकांच्या ज्या वैयक्तिक योजना आहेत त्यामध्ये पेन्शन असू दे, लाडकी बहीण योजना असू दे, वयश्री असू दे किंवा बांधकाम कामगारांना जे भांडे भेटतात ते असू दे, ह्या सर्व प्रकारामध्ये आपल्याला मुश्रीफ फाउंडेशनमधून मदत झालेली आहे. त्याबरोबर दिव्यांग व्यक्तींना जी काही गरज होती, मशीन असो किंवा सायकल असो, ती पण भेटलेली आहे. त्याबरोबर डोळ्याचं ज्यांना ऑपरेशनची गरज होती ती पण ऑपरेशन झालेले आहेत. आणि एक व्यक्ती होती त्याला जे कंबरचं ऑपरेशन करायचं होतं ते पण मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून फ्रीमध्ये झालेलं आहे. त्यामुळे गावाला इतका फायदा होत आहे या फाउंडेशनमधून की आम्ही सर्व गाव त्यांना कधीच आयुष्यात विसरणार नाही आणि आम्ही त्यांच्या कायम पाठीशी राहू. काल आज आणि उद्या फक्त मुश्रीफ साहेबच.